अंधेरी पोटनिवडणूक रद्द करावी अशी मागणी आता अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळेंनी केली आहे. या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र देखील दिलंय. 10,000 भेटवस्तूंचं वाटप अनिल परबांनी केल्याचा आरोप कांबळेंनी केलाय. या संदर्भातले पुरावे निवडणूक आयोगाला दिल्याचा त्यांचा दावा आहे. तसंच मारहाण झाल्याचा आरोपही कांबळेंनी केलाय. लाखोंच्या वरती जर पोटनिवडणुकीमध्ये भेटवस्तूंचं वाटप जर करण्यात आलेलं आहे तर मग त्या ठिकाणी आता अपक्ष उमेदवार कसा निवडून येणार, कसा निवडून येणार मला सांगा ना. मग त्यामुळे निवडणूक आयोगाला मी रिक्सर तक्रार दाखल केलेली आहे. हे भेटवस्तूंचं वाटप झालेलं आहे. निवडणूक ही भ्रष्टाचाराच्या मार्गाने निवडणूक लढलेली आहे, भ्रष्टाचार झालेला आहे, त्याच्यामुळे ही निवडणूक तात्काळ रद्द करावी याची विनंती निवडणूक निर्णय आयोगाला करण्यासाठी मी आलेलो आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे